चालवत आहोत. हे आमचं द्वितीय वर्ष आहे. द्वितीय वर्षामध्ये जात असताना आम्हाला बऱ्याच स्ट्रगल करावं लागलं, खूप अडचणींना सामोरं जावं लागलं. परंतु प्रत्येक गावकरी मंडळी आम्हाला वेळोवेळी कोऑपरेट करून या ठिकाणी आधार दिलेला आहे. खर तर आज स्नेह संमेलन प्रत्येकाचा विद्यार्थ्याचा आनंदाचा दिवस. आपल्याला माहित आहे 3 ते 6 वयोगटातील विद्यार्थ्यांचं खर तर हे खेळाचं वय असते, परंतु जगाचा विचार करता, जगातील स्पर्धेचा विचार करता आज आपल्याला सुद्धा या जगाच्या स्पर्धेत उतरण्यासाठी इंग्रजीवर आपल्याला कमांड ठेवणं गरजेचे आहे. त्यामुळं आज आपल्याला इंग्लिश स्कूलची स्थापना करावी लागत आहे. आपण या ठिकाणी पाहत असतो की बरेचसे पालक हे आपले निर्बंध त्या लेकरावर लादत असतात, त्यांना जबरदस्ती करत असतात. परंतु मला असं म्हणायचं आहे की त्यांना मुक्तपणे या विश्वामध्ये आपला एक आनंद घेऊ द्या, कारण कुठलाही निर्बंध आपण त्याच्यावर लावता कामा नाही. या ठिकाणी आमच्या इथं इयत्ता पहिलीमध्ये 19 विद्यार्थी आहेत. या 20 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने वाचन करतात. LKG UKG आणि नर्सरी मधील विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीनं अक्षर ओळख करतात, इंग्लिशच्या पोएम म्हणतात आणि बऱ्याच चांगल्या प्रमाणात शहराच्या तुलनेमध्ये आमच्या शाळेची प्रगती ही खूप छान आहे. या ठिकाणी आपण पाहत असतो की आजकालचा पालक वर्ग हा आपल्या विद्यार्थ्यांची इतकी सोय घेतो की त्यांना कुठला त्रासच होऊ देत नाही. पुस्तक हातावर, पेन हातावर, वही हातावर, सगळ्या काही गोष्टी हातावर. त्यामुळं आजकालचा जो विद्यार्थी आहे, आजकालचा जो पाल्य आहे, हा थोडा आळशी झालेला आहे आणि आळशी झाल्यामुळं त्याची अभ्यास वृत्ती कमी झालेली आहे. याला जबाबदार पाल्यवर्ग आहे. असाच एक माझी जाऊचा मी तुम्हाला या ठिकाणी प्रसंग सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज 4-5 वर्षाचे होते आणि ते घोडस्वार शिकत असताना ते घोड्याहून खाली पडले. खाली पडल्यानंतर माझी जाऊ ते डोळ्यांनी पाहत होते आणि मावळे सुद्धा डोळ्यांनी पाहत होते. शिवाजीराजांना वाटलं मी खाली पडलो, मला उचलायला कोणी येईल, पण कोणीच गेलं नाही. शिवाजीराजे स्वतः उठले, घोड्यावर बसले आणि मा जिजाऊच्या जवळ आले आणि हळू जिजाऊला हलक्या स्वरात म्हणले, मा साहेब आम्ही घोड्यावरून पडलो, आम्हाला तुम्ही उठवायला पण आला नाही, आम्हाला तुम्ही उभं पण केलं नाही. तेव्हा मा जिजाऊ म्हणले, राजे ज्या लोकांना पडल्यानंतर उभं करण्यासाठी लोकांच्या सहाऱ्याची गरज लागते, हे लोक काय स्वराज्य निर्माण करतील. म्हणून मला एकच सांगायचं या ठिकाणी आपल्या मुलांना